चलो खाली खाली बसून घ्या प्रेम करा खाली बसून घ्या तर खाली बसलं तर साहेबांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचणार आहे सर्वांना विनंती आहे सर्वांनी खाली बसून घ्या दीडशे वर्षापूर्वी असा पाऊस आमच्या आजोबांनी पण सांगितला नव्हता ज्या ठिकाणी आपण उभा राहत आहात या ठिकाणी जवळपास 10 मीटर पाणी होतं या ठिकाणातनं जाता येत नव्हतं तर या ठिकाणी आम्हाला या परिसरातील सर्व ऊस असेल इतर पिक शेतकऱ्याची जमीनदोस्त आलेली आहे फक्त शेतकऱ्याला या ठिकाणी तात्काळ खरीप येणाऱ्या रब्बी पिकाला तात्काळ आर्थिक मदत द्यावी मागील 5-6 दिवसांमध्ये जी अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्याचं जे अतोनात नुकसान झालं त्या नुकसानीच्या पाणीच्या अनुषंगानं आदरणीय पवार साहेब आज या ठिकाणी आपल्या व्यथा आपली दुःख जाणून घेण्यासाठी आलेले आहेत मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो त्याचबरोबर या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय राज्यमंत्री महोदय सन्माननीय आमदार ज्ञानराजजी चौगुले साहेब गोरे साहेब सर्व उपस्थित कलेक्टर साहेब आपण सकाळपासून बघताय की ज्या या पावसामुळं शेतकऱ्याचं जे नुकसान झालंय ते आपण स्वतःच्या नजरेतनं त्या ठिकाणी बघितलेलं आहे आज या लोकांची एवढीच अपेक्षा आहे साहेब की जे नुकसान झालंय त्या नुकसानीचं भरपाई त्या ठिकाणी मिळावी दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की नदी आणि नाल्याच्या कडेला ज्या जमिनी होत्या त्या जमिनी अक्षरशः ओरकाडून त्या ठिकाणी गेलेल्या आहेत दगड त्या भागचा खाली उघडा पडलेला आहे त्यामुळं कायमस्वरूपी त्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्याची सुद्धा एक भरीव अशा प्रमाणात मदत मिळावी ही शेतकऱ्याची अपेक्षा आहे आणि बऱ्याचशा गावात पाणी घुसल्यामुळं घरामधल्या सुद्धा संसार उपयोगी वस्तूचं नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी घराचीही पडझड झालेली आहे तर त्याचीही मदत मिळावी अशी अपेक्षा सर्व लोकांची आहे आणि साहेब की जनता इतिहास सगळ्यांना माहीत आहे की किल्लारीचा भूकंप झाल्याच्या नंतर ज्या तडफेनं आपण या ठिकाणी काम केलं आणि आजही लोक आजही मला वाटतंय आपलं नाव निघाल्याशिवाय त्या भूकंपाच्या जे मदत जे कार्य आपण केलं ते पूर्ण होऊ शकत नाही आज त्याच भावनेतनं लोक आज आपल्याकडे पाहत आहेत आणि आम्हाला खात्री आहे साहेब की आपण निश्चितपणे ही झालेल्या नुकसानीचा आणि साहेब एक विषय त्याच्यातला त्यात महत्वाचा आहे की मागच्या वेळेस पीक कापणी म्हणजे सोयाबीन काढल्याच्या नंतर त्याच्या गंजी ज्या केल्या जातात म्हणजे पोस्ट हार्वेस्टिंग त्यात एक क्लॉज होता की कापणीच्या नंतर आम्ही मदत करणार नाही पण साहेब मागच्या वेळेस विमा कंपनीनं तो क्लॉज शिथिल केल्याच्या नंतर जवळपास 600 कोटीचा विमा याच भागातल्या शेतकऱ्याला मिळाला होता मला वाटतंय आज सुद्धा तो क्लॉज तशाच पद्धतीनं त्या ठिकाणी निरस्त करायची आवश्यकता आहे जेणेकरून ह्या भागातल्या कारण विम्याची मदत ही मोठी असणार आहे साहेब बाकीच्या एनडीआरएफच्या एचडीआरएफच्या ज्या मदती आहेत त्या कमी प्रमाणात आहेत पण विम्याची मदत ही मोठ्या प्रमाणात आहे आणि साहेब इथल्या शेतकरी हा जवळपास 90% जरी म्हटलं आपण 90-95% शेतकरी हा विमा भरतोच भरतो आणि त्याच्यामुळं ते जर झालं तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळायचं काम होईल आज मी मतदारसंघाच्या वतीनं एवढीच मागणी आपल्या समोर ठेवतो आणि थांबतो ओके एका गोष्टी काहीसे बिघडत राजीनामे यायचं असतं का काय या ठिकाणी मी काही दिवसाच्यासाठी या भागात राहिले होतो ज्याचा उल्लेख आता खासदारांनी केला की एक प्रचंड भूकंप व्हायला करून देण्याचा प्रसंग आपल्या सगळ्यांच्या आवाज मला आठवत आहे राज्याचा मुख्यमंत्री त्याला काही गोष्टीकडे फार लक्ष द्यावं लागतं त्यातले काही प्रसंग असे असतात की ज्या वेळेला त्याला जागे राहावं लागतं त्यातला एक प्रसंग असा असतो की महाराष्ट्रामध्ये ज्या दिवशी गणपतीचं विसर्जन असतं तो शेवटचा गणपती गेल्याशिवाय मुख्यमंत्र्यांना जमता येत आणि मला आठवतंय की त्या रात्री पनवेलमध्ये गणपती विसर्जनाने वाद झाला
आणि मी सतत पोलीस खात्याशी संपर्क ठेवून तो वाद मिटवून त्याचं विसर्जन कसं होईल याची काळजी घ्यायची. तेव्हा 3 वाजले रात्रीचे आणि 3:15 शेवटी सगळं ठाकिक झाल्या मी झोपायला गेलो आणि 4:00 सुमाराला माझ्या घराचे दारे फुलके हल्ले. त्या लक्षात आलं भूकंप फासा धक्का ताबडतोब मी सहिली चौकशी केली कोयनेची. कारण कोयनेला भूकंप आला होता पण तिथं काही भूकंप नाही कळल्याच्या नंतर व ठिकठिकाणी चौकशी केल्याच्या नंतर किनारी हे त्याचं केंद्र आहे आणि किनारीच्या परिसरामध्ये त्या भूकंपाचं उगम स्थान आहे अशी माहिती मिळाली. त्या उगम स्थानामध्ये जी गाव होती त्याच्यावरती तुमचं गाव आता दुसऱ्या दिवशी त्या रात्रीच मी करावं बरेच दिवस या कामात लक्ष घातलं. तुम्ही लोकांनी सहकार्य केलं आणि आपण पुन्हा एकदा त्या काळात संकटग्रस्त माणसाला उभं करायचा प्रयत्न केला. आज तसंच संकट आले आणि हे संकट सहनशक्ती अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणारं संकट आहे. आता तर पीक गेलं. मी मगाशी सांगितलं की एका दुसऱ्या दिवशी दुष्काळाला अतिवृष्टी आली रोगराई आली तर पीक जातं पण ते त्या वर्षीचं पीक जातं. आता इथं जमिनीची जी अवस्था आहे ती त्या वर्षीचं पीक नाही. त्या जमिनीत पुढचं काही वर्ष पीकच घेता येतं. जमीन खरवडून त्यामुळे ह्या नुकसानीचं स्वरूप हे नेहमीच्या पेक्षा अधिक आहे. त्याशिवाय काही ठिकाणी कोणाच्या विहिरी होत्या कोणाच्या पाईप लाईन होत्या कुणी डीप ठिबक पद्धती केलेली दिसायची अन्य काही साधनं होती ती वाहून गेली. आणि दुर्दैवानं काही ठिकाणी घर आणि घरातलं सामान धावून सुद्धा गेलं. तुमचं भाग्य आहे की तुमच्यातली काही 3-4 मुलं झाडावर बसलेली म्हणून मला कळलं आणि ती शेती वाचवण्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचे प्रयत्न यशस्वी झाले. पण ही परिस्थिती आत्ताची जी आहे त्यातला आपल्याला काही ना काहीचे मार्ग काढावा लागेल. राज्य सरकारची आपण बोलू केंद्र सरकारची बोलू एकंदर नुकसानीचं स्वरूप पाहिलं तर एकतर राज्य सरकार या सगळ्याला तोंड देण्याच्या परिस्थितीत राहील असं मला वाटत नाही. इथे केंद्राची मदत झाली पाहिजे आणि म्हणून मग अशीच मी सांगितलं आपले खासदार आपले अन्य लोकप्रतिनिधी आहे या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलू आणि देशाच्या जे कुणी असतील महत्त्वाचे लोक त्यांच्याशी बोलू आणि त्याच्यातून तुम्हाला एक तातडीची मदत काय देता येईल जमीन कशी सावरता येईल दुरुस्त करता येईल जे काही नुकसान बाकीचं झालं आहे त्याचं बाहेर कसं काढण्याच्यासाठी काय करता येईल या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल आणि तो समजून घ्यावा. प्रत्यक्ष परिस्थिती काही जाणून घ्यावी या हेतूनच आम्ही सगळेजण आज या ठिकाणी आलो. माझं तुम्हाला सांगणं एकच आहे संकट मोठं आहे त्या संकटावर आपण मात करू एकजुटीने एका शक्तीने. त्यामुळं दिवस वाईट आहेत अडचणीचे आहेत पण धीर सोडायचा नाही याच्यावर सुद्धा आपण मात करू सगळ्यांची मदत घेऊ पुन्हा एकदा तुमचं गाव सावरण्याची एक इतिहास निर्माण करू एवढंच या ठिकाणी तुमच्या गावात राहायला परवानगी.